नुसत्या कांद्या पोह्यांपेक्षा नाश्त्याचा वेगळा आणि छान दमदार असा प्रकारच आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पोह्यांवर छान झणझणी तशी तर्री घालून ही पोहे मिसळ केलेली आहे जी तुम्ही अगदी कोणत्याही वेळी जरी खाल्ली तरीसुद्धा पोटभरीचा प्रकार आहे चला तर मग ही पोहे मिसळ कशी करायची ते पाहूयात तर पहिल्यांदा मिसळ करण्यासाठी या ठिकाणी मी साधारणपणे दीड कप मोड आलेली कडधान्य घेतली आहे या ठिकाणी मी मिक्स कडधान्य वापरली आहे ज्याच्यामध्ये मटकी वाटाणा हरभरा हे सगळंच आहे नुसती मोडाची मटकी घेतली तरीसुद्धा चालेल कडधान्य पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं तेल गरम केलं तेलावर मटकी घालून दोन मिनिटं परतून घ्यायचं कडधान्याचा जो एक कच्चा वास असतो तो जाऊन परतल्याचा छान असा खमंग वास यायला लागतो इतपत त्याला परतून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मग कुकरचं झाकण लावून अगदी एखाद चिट्टी घेऊन कडधान्य जी ती शिजवून घ्यायची आहेत म्हणजे मग यातला वाटाणा हरभरा वगैरे जे आहे ते व्यवस्थित शिजलं जातं कुकरची शिट्टी होती तोपर्यंत आपण रशासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ तर त्याकरता कढईमध्ये अगदी एखादा चमचा तेल गरम केला तेलामध्ये सात ते आठ पाकळ्या लसूण घातलं आहे थोडेसे एखादा इंच आल्याचे तुकडे घातले हे असे थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप याच्यामध्ये घातले आहेत गा सगळं एकदा तेलावर परतून घ्या आणि आता याच्यामध्ये एक कांदा चिरून घातला आहे कांदा छान गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आता याच्यामध्ये एखादा टोमॅटो घातला टोमॅटो मऊ होईपर्यंत याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर याला परतायची गरज नाही एकदा हलवून गॅस बंद करायचा थंड झाल्यावर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि जमेल तितकं बारीक असं वाटून घ्यायचं आता रशाला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे पुन्हा पण थोडंसं जास्त असं दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केले तेलामध्ये तयार केलेलं वाटण घातलं वाटण तेलावर छान तेला वाट असं परतून घ्या पाव चमचा हळद याच्यामध्ये घातली एखादा चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर किंवा जो कोणता मिसळ मसाला वगैरे तुमच्याकडे असेल तो याच्यामध्ये घालू शकता रंग छान येण्यासाठी एखादा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आणि हे सगळं असं छान परतून घ्या वाटण्यासाठीचं जे साहित्य होतं ते आधी आपण परतलेलंच होतं त्याच्यामुळं याला खूप जास्त परतायची गरज नाही सगळं असं एकदा परतून झालं की याच्यामध्ये शिजवलेली जी मटकी आहे ती घातली रस आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये आपण पाणी वाढवणार आहोत जरी मटकी शिजवताना मीठ घातलं होतं तरीसुद्धा अजून थोडंसं मीठ याच्यामध्ये वाढवावं लागेल मिक्सरचं भांडं विसळून याच्यामध्ये पाणी वाढवलं आहे आता आचेवर याला छान उकळी येऊ द्यायची आवडत असेल तर ता अगदी थोडासा गूळ याच्यामध्ये घालू शकता जेणेकरून रशाला गोडसर चव येणार नाही पण पन तिखटपणा जो आहे तो थोडासा कमी होईल हे बघा छान असा झणझणी तसा मिसळ रस्सा आपला जो आहे तो तयार झाला पोहे न करता नुसती मिसळ म्हणून हे खाल्लं तरीसुद्धा अगदी छान लागतं पण आत्ता आपण पोहे मिसळ करतोय त्याच्यामुळे आधी आता पोह्यांना फोडणी देऊन घेऊ तर चार ते पाच जणांसाठी आपण हे सगळं प्रमाण घेतलंय तर त्याप्रमाणे दोन कप पोहे मी घेतले आहेत चाळणीमध्ये हे पोहे काढून एकदा चाळून घ्यायचे आणि त्यानंतर पोहे जे आहेत ते भिजवून घ्यायचे पोह्यांच्या फोडणीसाठी या ठिकाणी एका छोट्या बटाट्याची साल काढून त्याचे असे बारीक काप करून घेतलेत छोटे छोटे काप केलेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत थोडेसे शेंगदाणे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घेतला आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली पहिल्यांदा शेंगदाणे घातले आहेत त्यानंतर शेंगदाणे असे छान तळून घ्यायचे पहिल्यांदा शेंगदाणे घातले की ते व्यवस्थित तळले जातात शेंगदाणे थोडेसे तळत तर्ण आले की याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले चिरलेला कांदा घातला आहे कांदा जो आहे तो अगदी बारीक चिरायचा नाही थोडासा मध्यम आकारामध्ये चिरून घ्यायचा म्हणजे मग तो पोहे खाताना अधूनमधून लागला दाताखाली आला की छान लागतो थोडंसं हिंग घातलं आणि सगळं छान परतून घ्या कांदा खूप जास्त मऊही शिजवायचं नाही थोडासा त्याचा रंग बदलला की याच्यामध्ये हळद घातली कांद्यापुरतं मीठ आत्ता या ठिकाणी घातलं आहे त्यानंतर बटाट्याचे काप याच्यामध्ये घातले मिसळ करतोय त्याच्यामुळं पोह्यांमध्ये बटाटा असेल तर तो खूप छान लागतो बटाट्यांचे काप जर का बारीक असतील तर पोहे जेव्हा वाफवून घेतो तेव्हा बटाटाही छान वाफला जातो हे बघा पोहे चाणीमध्ये असे छान भिजले आहेत हातानं पोहे जे आहे ते सुटे करून घ्या मोकळे करून घ्या आता हे फोडणीमध्ये घातले पोह्यांना फोडणी जी आहे ती एकसारखी लावून घेतली मध्यम आचेवर दोन मिनिटं यांना छान परतून घेतलं आणि मग याच्यावर थोडासा पाण्याचा हपका मारला आहे पण पोहे जर का जास्त भिजले असतील ओलसर असतील तर पाणी शिंपडायची अजिबात गरज नाही आता याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर चार ते पाच मिनिटं पोहे छान वाफवून घ्यायचे हे बघा असे मस्त वाफले आहेत आता याला हलके आताना फक्त खालीवर करा खूप जास्तही हलवायचं नाही नाहीतर मग पोहे जे आहेत ते तुटतात त्यांचा गिचका होतो हे बघा मस्त असे मोकळे पोहे चालेत आता हे सर्व करताना पसरट अशा डिशमध्ये पोहे काढले त्याच्यावर मटकीचा रसा घातला बारीक चिरलेला कांदा घालायचा शेव किंवा फरसाण जे काही आहे ते घालू शकता त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली झणझणीत जण अशी पोहे मिसळ जी आहे ती तयार झाली रसा मात्र छान गरम करून द्यायचा बरं आणि लागेल तसा हा जो रसा आहे तो तुम्ही याच्यावर घालून खाऊ शकता सोबत पाव असतील तरीसुद्धा चालेल किंवा पाव नसले तरीसुद्धा नुसत्या पोह्यांवर हा रसा घालून तुम्ही खाऊ शकता छान पोटभरीचा आणि मस्त चमचमीत जम झणझणीत जण असा प्रकार आहे जरूर करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद